बनाना हाऊस कल्चर केळी रोप आणि त्यासोबतच जे हे खोडव्याचे घड आहेत सहा हजार रोपांचा प्लॉट आहे शेतकऱ्यांचं नाव आहे कृष्णदेव दादासो बेरगळ आणि लागणीला पण अशाच पद्धतीचं घड होते आता त्या लागणीपेक्षा सुद्धा चांगल्या पद्धतीचे घड अजून इथं तुम्हाला बघायला मिळते अशा पद्धतीचे खोडव्याचे घड ही पडतात आहे टोटली सहा हजार रोपांमध्ये व्हायरस नाहीये आणि क्वालिटी जर बघितली तर लागणीला पण एक्सपोर्टचीच होती आणि आत्ता पण एक्सपोर्टचीच क्वालिटी आहे ह्यांची एक सक्सेस स्टोरी लागणीची युट्यूबवर आहे आणि खोडव्याची पण युट्यूबवर आहे आणि येणाऱ्या पुढच्या दोन स्टोऱ्या तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे जरी एकदा रोप लावलं तर कमीत कमी चांगला शेतकरी सांभाळणारा असेल तर तीन ते चार वेळा तुम्ही ह्याच क्वालिटीचे घड हे तुम्ही घेऊ शकता याचं एक उत्तम उदाहरण कृष्णदेव दादासो बेरगळ हे शेतकरी आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी करून दाखवलेल्या आहेत